एकीकडे राज्यासह नाशिक जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस होत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही। एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील मालेगाव तालुक्यात फक्त 72.17 मिमी इतकाच पाऊस झालाय। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। जोपर्यंत किमान 100 मिमी पाऊस होत नाही, 100 मिलीमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे। त्यामुळे शेतकरी पेरणी करण्यास दडावत नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत। तर काही शेतकऱ्यांनी मक्याचं इतर पेरणी केली, मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता असल्याने त्यांची चिंता वाढली आहे। जागर जनसंघसाठी अमीन शेख, मालेगाव।